डीएचएफएलकडून युनियन बँक फसवणूक प्रकरणात सीबीआयकडून सुरू असलेल्या चौकशीमध्ये नवीन माहिती उघड झाली आहे. 34,000 कोटी रुपयांच्या या फसवणूक प्रकरणात आरोपी असलेल्या वाधवान बंधूंच्या मालकीच्या मेसर्स आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे मेसर्स वाधवा एव्हिएशन या कंपनीमध्येही समभाग असून या कंपनीनं 2011 एक नवीन हेलिकॉप्टर खरेदी केलं होतं असं चौकशीत आढळलं आहे. आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सकडून या हेलिकॉप्टरची खरेदी आणि देखभाल खर्च केला जात होता. तसंच अविनाश भोसले यांच्या मालकीच्या एबीआयएल इन्फ्रा प्रोजेक्ट्सकडेही या हेलिकॉप्टरची मालकी आहे. विविध बँकांनी मंजूर केलेल्या कर्जामधून या हेलिकॉप्टरचा खर्च केला जात होता. त्यामुळे अविनाश भोसलेंच्या बाणेर इथल्या बंगल्यात उभं असलेलं हे हेलिकॉप्टर सीबीआयनं जप्त केलं आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.